तुम्ही बघत आहात जनमत मराठी दिल्ली येथील श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर संपूर्ण देशभर संतापाचे वातावरण असताना नाशिकमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे आधार आश्रम चालवणाऱ्या संचालकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे पीडित अल्पवयीन मुलीने म्हसरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यरात्री म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने ही घटना वाऱ्यासारखी पसरली आहे त्यामुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले सोशल मीडियावरून नागरिक संताप व्यक्त करत आहेत नुकतेच नाशिकमधील अंजनेरी येथील आधार तीर्थ येथील चार वर्षीय बालकाच्या खुणाची घटना ताजी असताना माणेनगर येथील आधार आश्रमात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे द किंग फाउंडेशन यांनी सुरू केलेले हे ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रम आहे या आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील तीसहून अधिक मुलं मुली वास्तव्यास असल्याची माहिती समोर येते नाशिकच्या मानेनगर येथे द किंग फाउंडेशनने ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली हे आधार आश्रम कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात असून मुलामुलींना वेगवेगळ्या इमारतीत ठेवल्याने पोलिसांना संशय बळावला आहे या प्रकरणी मोर नामक एका व्यक्तीला नाशिकच्या मसूर पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनंतर नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय जबाबदारी न्याय हक्काची